मी स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ असल्यामुळे आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांचा अजून एक महत्त्वाचा प्रश्न असतो की सर, प्रेग्नन्सीमध्ये किंवा बाळाला पाजत असताना हे वॅक्सिन घ्यावे किंवा नाही, याचे उत्तर मला अशा पद्धतीने द्यावेसे वाटते की गेल्या 3 ते 4 महिन्यात किंवा गेल्या 6 महिन्यापासून जेव्हा वॅक्सिन्सवर ट्रायल करण्यात आल्या त्यामध्ये प्रेग्नंट किंवा गर्भधारणा असलेल्या रुग्णांचा सहभाग हा होता, पण तो फारच मर्यादित होता. त्यामुळे गर्भधारणेला धारणा झालेल्या किंवा प्रेग्नंट लेडीजनी जे वॅक्सिन घेतले त्यांच्या डिलिव्हरीज अजून झालेल्या नाही आहेत, त्यामुळे प्रेग्नंट लेडीजनी हे वॅक्सिन घ्यावे किंवा नाही, त्याचे दुष्परिणाम कितपत होत आहेत ह्याबद्दलचा डाटा किंवा अभ्यासपूर्वक निष्कर्ष अजून पूर्णपणे हाती आलेला नाही आहे. त्यामुळे आम्ही ठोसपणे असे सांगू शकत नाही की ह्या वॅक्सिनचे परिणाम ब्रेस्ट फीडिंग किंवा प्रेग्नंट लेडीजवर काय होतात हे आपणास अजूनपर्यंत माहिती नाही. पण जागतिक स्त्रीरोग तज्ज्ञ संघटना, ज्याला आम्ही फिगो म्हणतो, त्यांच्या मार्गदर्शक तत्वप्रणालीमुळे मध्ये असे सांगण्यात आले आहे की ह्या वॅक्सिनचे फायदा लक्षात घेऊन आपण जर स्त्रियांना त्याबद्दलचे महत्त्व पटवून दिले तर ज्या स्त्रिया हायरिस्क झोनमध्ये काम करतात किंवा ज्यांचा संपर्क रुग्णांशी जास्त येतो, म्हणजेच हेल्थ केअर वर्कर्स, त्यामध्ये लेडीज डॉक्टर्स येतात, लेडीज सिस्टर्स येतात, लेडीज नर्सेस येतात व इतर पब्लिक सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लेडीज ज्या प्रेग्नंट असू शकतात त्यांना ह्या वॅक्सिनचा निश्चितच फायदा होतो. त्याचे कारण असे की ह्या वॅक्सिनमुळे होणारा त्यांचा करोनापासूनचा बचाव हा सगळ्यात महत्त्वाचा हेतू आहे व तो त्यांना समजून सांगावा व त्यानंतरचा निर्णय हा त्या पर्टिक्युलर किंवा त्या स्त्रियांनी, गर्भवती स्त्रियांनी घ्यावा हा असे मार्गदर्शन प्रणालीत सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे ह्या वॅक्सिनच्या प्रेग्नंट लेडीमध्ये जे काही लिमिटेड डाटा आहे किंवा ब्रेस्ट फीडिंगमध्ये जो काही लिमिटेड डाटा आहे त्यामध्ये आत्तापर्यंत तरी कुठलाही बाळावर वाईट दुष्परिणाम दिसून आलेला नाही आहे. त्यामुळे निश्चितच ज्या स्त्रिया करोना प्रभावित क्षेत्रात काम करतात किंवा हेल्थ वर्कर्स आहेत किंवा ज्यांना डायबिटीस किंवा करोनाचा संसर्ग लगेच होण्याची शक्यता जास्त आहे त्यांनी वॅक्सिन घेणे हे निश्चितच फायद्याचे होते. पण सर्वसामान्य प्रेग्नंट लेडीजला अजून वॅक्सिनचे कितपत फायदे होतात, बाळावर कितपत परिणाम होतात याबद्दलचा पूर्ण डाटा अजून यावायचा आहे. त्याचबरोबर ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या ह्या हायरिस्क सेक्टरमधील वर्कर्स यांनीसुद्धा वॅक्सिन घेतलेच त्यांना त्याचा फायदा होतो व ह्या वॅक्सिनमार्फत ब्रेस्ट मिल्कमधून किंवा स्तनपानातील होणाऱ्या मिल्कनंतर जे मातेच्या शरीरातून अँटीबॉडीज बाळाला मिळतात त्यापासून बाळाचे सुद्धा काही प्रमाणात करोनापासून बचाव होऊ शकतो. हा सुद्धा ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या स्त्रियांना फायदा वॅक्सिनेशन नंतर होऊ शकतो. तर हे ह्या प्रश्नाचे उत्तर आहे की आपण पूर्णपणे अजून ह्या कन्क्लुजनवर किंवा ठामपणे आपण सांगू शकत नाही की ब्रेस्ट फीडिंग किंवा प्रेग्नंट लेडीजनी वॅक्सिन घ्यावे किंवा नाही. आपणास 6 महिने ते 1 वर्षात डिलिव्हरी झाल्यानंतरच्या स्त्रियांना ज्यांनी वॅक्सिन घेतले त्याच्याबद्दलचा डाटा उपलब्ध होईल व त्यानंतरच आपण ठोसपणे सांगू शकतो की हे वॅक्सिन प्रेग्नंट लेडीजला सेफ आहे किंवा नाही. मित्रांनो, आपण करोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दल ह्या व्हिडिओत माहिती घेतली, वॅक्सिनेशनबद्दलही काही महत्त्वाचे मुद्दे आपण चर्चा केली, पण यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा मला अजून एक शेवटचा मुद्दा सांगावा असं वाटतो, तो म्हणजे ह्या काळात आपण आपली प्रतिकारशक्ती कशी वाढवू शकतो किंवा इम्युनिटी कशी वाढवू शकतो यावरही आपण लक्ष देणे गरजेचे आहे. ते म्हणजे आपण रोजच्या रोज कुठली तरी शारीरिक ॲक्टिव्हिटी म्हणजे व्यायाम हा 30 मिनटं तरी घाम निघेल इतपत केला पाहिजे. त्याने निश्चितच इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्याबरोबर आपल्याला पुरेशी रेस्ट किंवा पुरेशी झोप होणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. आपण जर कायम स्ट्रेसमध्ये राहिले तर इम्युनिटी कमी होऊन रोगाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे पुरेशी झोप
व ताणतणाव विरहित जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर आपण हिरव्या पालेभाज्या खाणे, ताजी फळे खाणे, प्रोटीनयुक्त फूड घेणे म्हणजे प्रथिनयुक्त फूड घेणे ज्याने शरीरातील प्रतिकार शक्ती वाढते, ड्रायफ्रूट्स खाणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. त्याबरोबरच ही झाली आपली शारीरिक किंवा रक्तातील इम्युनिटी. ह्याबरोबरच आपण आपल्याला मानसिकरित्या स्ट्रॉंग करणे किंवा मानसिक इम्युनिटी वाढवणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. त्यामध्ये आपल्याला ह्या महामारीत आपणा स्वतःबद्दल व समाजाबद्दल एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे, आपले मानसिक धैर्य वाढवणे गरजेचे आहे व हे करण्यासाठी आपण योगा करणे गरजेचे आहे, मेडिटेशन करणे गरजेचे आहे, आपण ज्या देवावर विश्वास ठेवतो त्या देवावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे व आपणाभोवती एक सकारात्मक वलय निर्माण करणे गरजेचे आहे की मी ह्या महामारीतनं किंवा ह्या करोनाविरुद्धच्या लढाईत जय मिळवणार आहे व आपण सगळेजण निश्चितच परत पुन्हासारखे पूर्वीसारखे आरोग्यदायी जीवन जगणार आहोत असा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे. तर आपण सर्वांनी आपल्या स्वतःची काळजी घ्यावे, नियमावलीचे काटेकोर पालन करावे व वॅक्सिनेशन जरूर 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 करून घ्यावे ही मी या व्हिडिओमार्फत आपणास विनंती करतो. स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू व्हेरी मच.